नंदुरबार जिल्हा रुग्णालय अनेक कारणांसाठी नेहमी चर्चेत राहत असते. जिल्हा रुग्णालयात लाखोंचे साहित्य आजच्या घडीला भंगारात पडले असल्याचे निदर्शनास आले आहे. शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या हृदयाची चाचणी करण्यासाठी असलेली TMT चाचणी म्हणजे ट्रेडमिल टेस्टचे मशीन रुग्णालयात एका कोपऱ्यात पडले आहे. लाखो रुपये खर्चून शासनाने हे मशीन जिल्हा रुग्णालयाला दिले होते, परंतु जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे हे मशीन आज भंगारात पडले आहे. या मशीनचा उपयोग हृदयासाठी चाचणी आणि त्याच्याशी संबंधित धमन्या शिरा यांच्याशी निगडीत असते. याचे साधारण स्वरूप असे की ट्रेडमिल वर आपण चालता किंवा धावत असताना ECG द्वारे आपल्या हृदयाचे त्याच्या ठोक्याचे निरीक्षण व नोंद केली जाते. या चाचणीमध्ये आपण सामान्य स्थिती रक्ताभिसरण आणि ठराविक शारीरिक श्रमानंतर रक्तभिसरण बघितले जाते. असे अत्यंत महत्वाचे असलेले हे TMC मशीन आज जिल्हा रुग्णालयाच्या एका भागात कोपऱ्यात पडले आहे. जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी मागणी करतात, परंतु त्या मागणीची पूर्तता करत नसल्याने चित्र आज दिसून येत आहे. यावरून जिल्हा रुग्णालय प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत तर नाही आहे, अशी भावना जनमानसातून उठत आहे. महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक, नंदुरबार.